जनजागृतीचं काय सर्वत्र पत्र आले साहेब चौक बस स्टँड आकाशवाणी नंदुरबारचे गेले होते आणि नंदुरबार परत आले. बेसिकली जे मिडल ईस्ट कंट्रीज आहेत, इराण, दुबई, कुवेत, त्यांचा डाटा भेटला. आम्ही इफेक्ट आठवला बोलले का लोकांच्या डोक्यात आलं असेल त्या माहिती नाही का. पण आम्ही विचार केला की ते एवढे बाहेरचे देशातले पोरं येतात, म्हणजे कोणी पॅरेंट्स, कोणी डोनर्स, बाहेरबाहेर व्हिजिट करतात. ते मुंबईला येतात, मुंबईवरून अहमदाबाद, सुरत, तिथून मग बाय कार येतात. तर त्यांच्याही लोकांना समजून सांगितलं की बाबा दीड महिन्यामध्ये जर कोणी आलं असेल मागे किंवा आता पुढे येणार असेल तर म्हणा थांबवा पुढे येणाऱ्यांना. आणि मागे जर कोणी आलं असेल आणि तुम्हाला जसे काही सिम्पटम दिसले तर लगेच आमच्या सिव्हिल हॉस्पिटलला सांगून त्याला लगेच आम्ही ऍडमिट करून घेणार. कारण आपल्या जिल्ह्यामध्ये तो एक विषय थोडासा गंभीर आहे. त्यांच्याकडे बरेचसे फॉरेनर्स लोकांची येणं जाणं चालू असतं, हाय रेटमध्ये लोक विकत आहेत, बरोबर की नाही. तर ही ज्या पद्धतीने जे लोक अत्यंत प्राइसिंग हाय लावून विकत आहेत ते अत्यंत चूक आहे. आणि असं जर कोणी आढळलं त्यांच्यानंतर मग कारवाई करण्याचे आम्ही आदेश पुढे ठरते डिपार्टमेंट आणि मेडिकलच्या यांना पण सांगितलेलं आहे. तुमचे जेवढेही फार्मास्युटिकल स्टोअर्स आहेत तुम्हाला सूचना द्या. मग असं ठरलं की पुण्यावरून लोक येऊन घेऊन चालले घरी उशीर हो सर. 130 रुपयाचा माग 450 रुपयाला विकला जातो. मी सकाळी सरांना बोललो ज्याची किंमत 10 रुपये तो 150 रुपयाला विकला जातो. आणि ज्या दिवशी पहिल्या दिवशी कळालं त्यानंतर 2 दिवस नंदुरबारच्या मेडिकल स्टोअर्सवर मार्क्सच भेटले आणि काही लोक दोंडाच्याला ते घेण्यासाठी असं असेल असा कळलं पुरावा दिला तुम्ही ते काही ऍक्शन घेतले नाही सर. असून नसल्यासारखे त्याच्यामध्ये फॉर्च्युनेटली मागच्या 1.5 महिन्यामध्ये कोणत्याही फॉरेनर आलेले नाही तिकडे. आणि यापुढे पण कोणाला बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना इन्व्हाइट करू नका असं सूचना पण दिले आणि ते पण मान्य केलेले. आणि बाकीच्या संदर्भात जो काळजी घ्यायचा ते पण ते इन्स्टिट्यूट घेणार आहे. सकाळी CM साहेब त्याचबरोबर आरोग्यमंत्री, माननीय मुख्य सचिव आणि माननीय आरोग्य सचिव यांच्यासोबत VC झाला. आणि VC त्यांनी आम्हाला काय काय स्टेप्स घ्यायच्या याच्या संदर्भात मार्गदर्शन केले. त्यानुसार आम्ही पण याच्या संदर्भात सर्व आता मोठा रॅली या वर्कशॉप या पब्लिकच्या मीटिंग हे शक्यतो 1-2 महिना जेव्हापर्यंत ते नॉर्मल होत नाही तेव्हापर्यंत घेणार नाही. हा सरकार सर्व विभागाला आणि आमच्या अधिपत्याखाली असलेल्या सर्व कार्यालयाला सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर सर्व शाळा, कॉलेज आणि पब्लिक इन्स्टिट्यूशनला पण त्यांच्या परिसरात स्वच्छ ठेवणे आणि त्यांच्यासोबत हँडवॉश प्रमोट करणे आणि बाकीच्या संदर्भात काही सर्दी असली, खोकला असेल तर त्याच्या संदर्भात बेसिक प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे ते स्नीज करताना त्यांच्या मुख कवर करणे याच्या संदर्भात सूचना दिलेल्या आहे. आणि त्यांच्या परत IEC मटेरियल्स आमच्या आरोग्य विभागामार्फत सर्व मोठ्या पब्लिक प्लेसमध्ये आणि तालुका स्तरावर तालुका ऑफिस, पंचायत समिती ऑफिस सर्व ठिकाणी लावणार आहे. फक्त COVID-19 हे व्हायरसच्या एकमेव उपाय आहे त्याला प्रिव्हेंशन. आणि दुसरा काय त्याच्यासाठी आल्यानंतर पण त्याला काही औषध नाही आहे, फक्त सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट आहे. त्याच्यासाठी सगळ्यांनी एक कॉशन घेऊन, प्रिकॉशन घेऊन एक मोठा गर्दी अननेसरी तिकडे जायचा नाही. आणि सर्व सार्वजनिकाला आवाहन करतो की तुम्ही पण तुमच्या अनावश्यक प्रवास, अनावश्यक भेटी बंद करावे आणि जितकी होऊ शकतो इतकी तुमच्या आयसोलेशन करावे ताकी हे व्हायरस पसरणार नाही आणि हे सर्व पूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात याला कंट्रोल आम्ही करू शकतो. सकाळी एक मेसेज आला
त्यांच्या VC मध्ये सूचना दिल्या ती त्याच्यासाठी तीन वर्डच्या मंत्र आहेत, ते एज्युकेट, त्याच्यानंतर आयडेंटिफाय आणि आयसोलेट. तो सर्व लोकांना एज्युकेट करायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोणाला सिमटम्स आहे या पोटेन्शियल त्यांच्या डिसीज होल्डर आहे त्यांना आयडेंटिफाय करून आयसोलेट करणे, हे तिघी गोष्टी आहे. हे तिघी गोष्टी सर्व मिळून आणि लोकांच्या सहकार्याने केल्या तर याला आम्ही टॅकल करू शकतो. आणि सर्व सामाजिकांनी याच्या संदर्भात पॅनिक नाही करायचे, सर्व शासन आणि याच्या सर्व विभाग याच्यासाठी टॅकल करण्यासाठी सज्ज आहे. फक्त प्रिकॉशन घेऊन आम्ही पुढे गेलं तर सर्व मिळून हे चांगल्या प्रमाणे टॅकल करू शकतो. धन्यवाद. कालची व्हॅल्यू जर 140 असेल तर आजची व्हॅल्यू पण 50-160 असू शकते. मग ते असं म्हणतात की आम्हाला आज जर घ्यायचं नसेल तर उद्याची रेट जी सांगेल त्याप्रमाणे आपल्याला मिळतील असं म्हणून. आणि आता आमच्याकडे 250 डॉक्टर आहेत, 250 ते 300 नंदुरबारमध्ये इन्क्लुडिंग ऑल. आम्ही प्रत्येकाने 10 ते 15 जरी डिमांड केले, कारण एका वेळेस दिवसाला डोर मास्क कमीत कमी चेंज करावं लागतात स्वतःला, तर अशा वेळेस 30-40 एका डॉक्टरला लागणार. तर मला आम्ही 5000 मास्कची मागणी केली आहे आता, आजच सांगितली आम्ही, कारण वी आर ॲट मोस्ट रिस्क पर्सन्स. कारण मी रोज 50 पेशंट खोकल्याचे बघतो, ते सिम्पल खोकल्याचे नाही बघत. आय एम जस्ट क्रॉसिंग 1 मंथ 2 मंथ्स आणि ते पाहिजे खोकल्याचे बघतोय आजसुद्धा. म्हणजे अशी परिस्थिती, तर मेडिकल पर्सन इज मोर ॲट रिस्क. बरेचसे डॉक्टर्स एक्सपायर झालेले याच्यामध्ये आणि याच्या कोरोनाची पण अशी सिच्युएशन आहे की मोस्ट डॉक्टर्स इन चायना अँड दे आर एक्सपायर्ड. तर आपली थोडीशी जास्तीत जास्त प्रकारच्या ज्या सेफ्टी मेजर्स आहेत त्या घेण्यासाठी आम्ही सूचना दिलेल्या आहेत. विशेष करून गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं टाळावं, लोकांशी फिजिकल कॉन्टॅक्ट जसं हँडशेकिंग असेल किंवा ते टाळावं. जे बाहेरून आलेले काही विजिटर्स आहेत, फॉरेनमधून आलेले, आमच्याकडे 2-3 लोक आम्हाला आढळले त्यांना आम्ही तत्काळ आयसोलेट केले. त्यांना जर असं ताप किंवा श्वास घेण्याला त्रास होत असेल, विशेष करून शॉर्टनेस ऑफ ब्रेथ आपण त्याला जे म्हणतो, तो जर होत असेल तर अशा लोकांना आम्ही तात्काळ हे करतो आहोत. आणि जर असे आपल्याला कोणी आढळलेसुद्धा की ज्यांना ह्या पिरियडमध्ये ताप आला असेल किंवा बाहेर जाण्याची त्यांची हिस्ट्री असेल, म्हणजे फॉरेन कंट्रीजमध्ये असे त्यांची जर हिस्ट्री असेल आणि त्यांना जर शॉर्टनेस ऑफ ब्रेथ होत असेल, तर असे पेशंटला आपण लगेच आमच्याकडे सिव्हिल हॉस्पिटल, आम्ही त्यांचे इन्सिडेंट कमांडर म्हणून आमच्या जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी आणि सिव्हिल सर्जन त्यांना नेमलेला आहे. त्यांच्याकडे सफिशियंट प्रकारचे सर्जिकल मास्क आहेत, N95 मास्क आहेत, आयसोलेशन वार्ड आहे आणि जी ही ट्रीटमेंट आहे त्याच्यावरती ती ट्रीटमेंट लगेच सुरू केली जाईल. तरी मला असं वाटतं की कोरोनाबद्दल अतिशय भीती न बाळगता काळजी बाळगण्याची जास्त आवश्यकता आहे.